तर हिंगणघाटमध्ये शिक्षिकेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि या घटनेचे तीव्र पडसाद सिंधी शहरामध्ये सुद्धा उमटलेत. सिंधीमध्ये बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. यावेळी सर्वपक्षीय नागरिकांचा मोर्चा काढला. या मोर्चामध्ये विद्यार्थ्यांसह महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. मागणीचं निवेदन तहसीलदारांना देण्यात आलं.